काय अवस्था झाली आहे. हे घ्या, शेवटची डाळ चपाती खाऊन घ्या. शेवटची का रे? कारण आता माझ्याकडे थोडेच पैसे उरले. तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही मागून खा ना. मग माझ्याकडे एक दमडी सुद्धा नाही आहे. असं भिकाऱ्यांसारखं मारा जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही. पण कसं सिद्ध करायचं आपण निर्दोष आहोत? एक मिनिट, एक मार्ग आहे. आपण विक्रमच्या घरी जाऊया जिथे मुन्नी जळून मेली होती तिथे मेली आहे आणि विक्रम थिएटर मध्ये मेलाय. आपण तिथे जाऊन काय करणार? दोघांचं श्राद्ध? हे बघ, मी आणि शेटजींनी मुन्नीला बघितलंय, याचा अर्थ मुन्नी जिवंत आहे. पण मी तिला नाही पाहिलं ना, याचा अर्थ ती नाहीये. आणि मी ज्याला नाही पाहिलं तो आहे असं मी मानतच नाही. जपान बघितलायस? नाही. म्हणजे जपान नाहीये? आहे ना. मी जपान. बघ भावा, आपल्याकडे फक्त दोनच पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे आपण विक्रमच्या घरी जाऊया, तिथे शोधूया, कदाचित एखादा पुरावा मिळेल किंवा आपल्याला काहीतरी मिळेल ज्याने आपण सिद्ध होऊ शकेल. दुसरा पर्याय काय? दुसरा पर्याय नाहीच आहे. ये हळू ये. या शेटी, या शेटी, या सावकाश, या या. ही कुठली लिपी आहे? अरे उलट पकडलायस. काही मिळालं का? मी तर आधीच बोललेलो इथे काही नाही मिळणार. 24, 26, 111, 41, 79. काही नाहीये, मांजर आहे मांजर. हे जे आहे ना, हे मुलीच्या कपड्यांचं नाही, तंबूचं माप वाटते मला. नाही, हा फास्ट ट्रॅक ट्रॅव्हल एजन्सीचा नंबर आहे. आणि हा मुन्नीने लिहिलाय. तुला काय माहित, ती लिहिताना तिच्या बाजूला बसला होता का चिटकून? नाही 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 नाही, हे तू नीट बघ. हे बघ, फास्टचा जो एफ लिहिलाय ना तो उलटा लिहिलाय, आणि मुन्नी नेहमी तिचा एफ उलटा लिहायची. मी स्वतः रिहर्सलच्या वेळी बघितलं. ऐकलं शेटजी, मुन्नी एफ उलटा लिहायची. म्हणजे हे 100% मुन्नीने लिहिलेलं आहे. हो मग, मला वाटतं ती इंडियाला गेली. म्हणजे आपण पण इंडियाला जायचं. मग पाकिस्तानला जाऊन तिकडून बघणार काय? अरे आपल्याला जावं लागेल फास्ट ट्रॅक ट्रॅव्हल एजन्सी मध्ये.